जून महिना संपला, जुलै अर्धा सरून गेलाय, पण वरुण राजाची कृपादृष्टी राज्यावर म्हणावी तशी अजून झालेली नाहीये. राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस तुफान बरसलाय, धरणांचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे, तर काही भागात सुकलेली जमीन पाहून काळजाचं पाणी पाणी होते. बळीराजा चिंतेत आहे, आभाळाकडे डोळे लावून बसलाय. राज्यातल्या पाऊसमानाची सध्याची स्थिती काय आहे जाणून घेऊयात माझ्याच्या रिपोर्टमधून. इकून तिकून पैसे आणून पेरले, मग त्या बैलायचं भाडं द्यायचं, लोकांच्या ट्रॅक्टरचं भाडं द्यायचं, आता द्यायचं काय कोणाला. डबल पेरणीमुळं साधारण 25,000 रुपये परत पेरणीचा खर्च डबल आलेला आहे. पैसे कुठून आहेत, अगोदरच हे घ्यायचे त्याचे घेऊन व्याजेवर करून हे केले ते घेतले होते, आता नंतर पेरणी करायची कशी. कष्टाच्या घामाने भुई भिजली, पण आभाळाला काही पाझर फुटेना. अर्धा पावसाळा सरलाय तरी राज्यातली माती भिजली नाहीये. पेरण्या रखडले, कुठे दुबार पेरणीचं संकट आहे तर कुठे पाणी टंचाई सुरू झाली आहे. राज्यात 1 जून ते 15 जुलै पर्यंत 350 मिलीमीटर पैकी 276 मिलीमीटर पाऊस झालाय. हिंगोलीत सरासरीच्या फक्त 24% पाऊस झालाय, तर सांगलीत फक्त 28%. जालन्यामध्ये सरासरीच्या फक्त 46% पाऊस झालाय. अकोल्यात 58%, सोलापुरात 53%, तर कोल्हापुरात सरासरीच्या फक्त 65% पाऊस झालाय. वर्ध्यामध्ये सरासरीच्या केवळ 64% पावसाची नोंद झाली आहे. पहिली ह्या रानात 5 बॅग सरकी लावलेली होती. 5 बॅग सरकी पाऊस पडला, सरकी लावली, नंतर पाऊस आणि हुलकांनी दिली, नंतर सरकी ती काही उगवली काही नाही उगवली, पुन्हा आता डबल पुन्हा 5 बॅग आणल्या ना तर पुन्हा लावल्या. जवळजवळ याला 20 ते 25,000 रुपये पुन्हा खर्च आला. पाऊस चालता चालता हुलकांनी द्यायला लागला. आणि 2 महिने झालं पावसाने एवढं ओढ दिलंय की प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. जे थोडासा पाऊस आल्या म्हणून शेतकरी पुढं पाऊस येईल म्हणून पेरणी केलंय, ती पेरणी केलेले सकट सध्या वाळून चाललेलं आहे, त्यामुळं शेतकऱ्यावर एवढं दुबार पेरणीचं संकट आलं आहे. अजून पावसाचा पत्ता नाही. पण शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, कारण पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. 16 इवनिंग से लेके 17, 18, 19, 20, 21, 22 ये पीरियड प्रदेश में एक्टिव से विगरस होने जा रहा है. पावसाची शक्यता आहे, एस्पेशली कोंकण विदर्भ अच्छा पाऊस होगा, अँड घाट एरियाज ऑफ मध्य महाराष्ट्र एस्पेशली नासिक, पुणे, सतारा, कोल्हापूर, ये सब सोलापूर, ये सब जिले घाट एरिया में अच्छा बारिश संभावना बनेगा. विदर्भात पुढचे 5 दिवस येलो अलर्ट आहे. मराठवाड्यात पुढचे 2 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर 17 जुलैपासून तळ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. यंदा एलनिनोच्या हातात हात घालून मान्सून दाखल झाला, त्यामुळे यंदा राज्यावर दुष्काळाचे ढग दाटणार का ही चिंता सतावत होतीच, त्यात पावसाने दिलेल्या ओढीने चिंता अधिकच वाढली आहे. आता येत्या 5 दिवसात तरी वरुणराजा मेहरबान होणार का, राज्याला सुखावणारा पाऊस पडणार का हे पाहावं लागेल. सांगलीहून कुलदीप मानेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.